आर्थिक सर्वेक्षणानंतर आपण सुरू करू बजेट या गोष्टीला. बजेट आपण मागाशी बघितलं, अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट या नावाने आपल्या संविधानामध्ये आहे. सो ही संविधानची जबाबदारी आहे. ह्यावेळेला असं झालं की बजेट सादर करण्याच्या अगोदर म्हणजे त्याच दिवशी पहाटे आपले एका माजी केंद्रीय मंत्र्यांचं निधन झालं. आणि संसदेचा प्रोटोकॉल असतो की असं अशी जर घटना घडली तर त्या दिवशी संसदेचं कामकाज स्थगित केलं जातं. त्याच्यामुळे विरोधी पक्षांनी मागणी केली होती, जेव्हा अर्थमंत्री उभे राहिले बोलायला तेव्हा त्यांनी मागणी केली की तुम्ही हे कामकाज स्थगित करा आणि बजेट होत होऊ नये का. तेव्हा सुमित्रा महाजन यांनी सांगितलं आपल्या त्या सभापती लोकसभेच्या की आपल्याला हे जे बजेट आहे ही आपली संविधानिक जबाबदारी आहे. हे वाक्य त्यांनी म्हटल्यामुळे कदाचित त्याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. बजेट ही संविधानिक जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळे ते मांडणं आवश्यक आहे. सो आता आपण सुरुवात करूया आपल्या बजेटच्या अनालिसिसला. जसं आपण मगाशी बजेट आपले जे फायनान्शियल सर्वे आहे, इकॉनॉमिक सर्वे जो आहे त्याच्यामधल्या कन्सेप्ट विषयी आपण बोललो होतो, त्याप्रमाणे आता आपण बजेटमध्ये जे आपण कन्सेप्ट मांडणार आहोत त्याच्याविषयी आपण अगोदर बोलू. मगाशी आपण बघितलं की अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये आपण अप्रोप्रिएशन बिल मांडतो आणि त्याच्यामधून आपण जो पैसा बजेटमध्ये गव्हर्नमेंट डिमांड करतं तो मिळवला जातो. आणि अप्रोप्रिएशन बिल हे मनी बिल आहे, कारण आपण अप्रोप्रिएशन बिलामधून आपल्या कन्सॉलिडेटेड फंड्स ऑफ इंडियामधून पैसा घेतो. त्याच्यामुळे बजेट हे मनी बिल आहे आणि त्याच्यामुळे ते लोकसभेमध्ये मांडलं जातं. लोकसभेमध्ये बजेट मांडल्यानंतर लगेच ते राज्यसभेमध्ये सुद्धा मांडलं जातं. मात्र मगाशी आपण बघितल्याप्रमाणे की मनी बिलमध्ये राज्यसभेला फारसे अधिकार रादर अधिकारच नसतात. ते रेकमेंडेशन देऊ शकतात, रेकमेंडेशन्स हे लोकसभेवर अजिबात बाइंडिंग नसतात, अजिबात बंधनकारक नसतात. त्याच्यामुळे ते ऍक्सेप्ट करणं हे लोकसभेला बंधनकारक नसतं. आता आपण बजेटला सुरुवात करताना बजेटशी संबंधित काही कन्सेप्ट आपण बघू. सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट जी बजेट मध्ये येते ती म्हणजे डेफिसिट. ज्या वेळेला गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू हा गव्हर्नमेंटच्या एक्सपेंडिचर पेक्षा कमी असतो, ज्या वेळेला रेव्हेन्यू हा गव्हर्नमेंटच्या एक्सपेंडिचर पेक्षा कमी असतो तेव्हा आपण त्याला म्हणतो की गव्हर्नमेंटला डेफिसिट झालेला आहे किंवा गव्हर्नमेंट डेफिसिट मध्ये आहे. आता डेफिसिटच्या बाबतीमध्ये एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की डेफिसिट असणं हे वाईट नाही. दादर केन्स आणि त्याच्यासारखे जे काही डेव्हलपमेंटल अर्थतज्ञ आहे त्यांचं हे म्हणणं हेच होतं की डेफिसिट हे महत्वाचं असतं, गव्हर्नमेंटचा डेफिसिट महत्वाचं असतं. ज्याप्रमाणे महागाईच्या बाबतीमध्ये एक वाक्य म्हटलं होतं की महागाई ही वाईट नाही, 3% महागाई ही रेकमेंडेड मानली जाते, एका लेवलपर्यंत महागाई ही चांगलीच असते. त्याप्रमाणे डेफिसिट हे चांगलंच असतं, डेफिसिट हे वाईट नसतं. मग डेफिसिट किती लेवलपर्यंत चांगलं आहे आपण पुढे बघू. तर ह्या डेफिसिटचा आपण दोन प्रकार पाहू शकतो साधारणतः, रेव्हेन्यू डेफिसिट आणि फिस्कल डेफिसिट. आता रेव्हेन्यू आणि फिस्कल डेफिसिट मधला फरक काय आहे, तर पहिल्यांदा रेव्हेन्यू या शब्दाचा अर्थ काय, तर रेव्हेन्यूचा अर्थ इन्कम हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण इकॉनॉमिक्स मध्ये हा रेव्हेन्यू शब्द एका विशिष्ट अर्थाने वापरला गेलेला आहे. दोन प्रकारचे अकाउंट आहेत, रेव्हेन्यू अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट. मग आपण एक्सपेंडिचरचं एक्झाम्पल घेताना ते बघितलं होतं. सो असे जे एक्सपेन्सेस आहेत ज्या एक्सपेन्समुळे मी कुठली असेट क्रिएट करत नाही त्याला आपण म्हणतो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आणि त्याचप्रमाणे असे जे इन्कम्स आहेत जे कुठल्याही असेट विना आपण किंवा ते रिकरिंग इन्कम्स आहेत आपल्या असं आपण म्हणू ते त्याला आपण म्हणू शकतो रेव्हेन्यू रिसिट्स. इथे रेव्हेन्यू या शब्दाचा अर्थ आहे की असे असं इन्कम आणि एक्सपेंडिचर ज्याच्यामध्ये असेट क्रिएट झालेली नाही. सो जेव्हा माझे रेव्हेन्यू रिसिट्स हे माझ्या रेव्हेन्यू एक्सपेंडिचर पेक्षा कमी असतात, एक्सपेंडिचर पेक्षा कमी असतात तेव्हा आपण म्हणू शकतो की मला रेव्हेन्यू डेफिसिट झालेला आहे. सो रेव्हेन्यू डेफिसिट इज इक्वल टू युअर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मायनस युअर रेव्हेन्यू इन्कम रेव्हेन्यू रिसिट्स. सो हे रेव्हेन्यू डेफिसिट झालं. फिजिकल डेफिसिटचा अर्थ आहे की तुमचं टोटल एक्सपेंडिचर मायनस युअर टोटल रिसिट्स. पण या टोटल रिसिट्स मध्ये आपण बोरोइंग्स धरत नाही, टोटल रिसिट्स मध्ये बोरोइंग्स धरत नाही, एक्सक्लुडिंग बोरोइंग्स त्याला आपण म्हणतो फिस्कल डेफिसिट. आता ह्या फिस्कल रेव्हेन्यू डेफिसिट बरोबर अजून एक कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट महत्वाची आहे आपल्या युपीएससीच्या ह्या परीक्षेसाठी. कारण आपल्या अर्थ आपल्या आर्थिक सल्लागाराने त्याचा रेफरन्स दिला आहे त्यांच्या सर्वेक्षणामध्ये,
त्याला आपण म्हणतो प्रायमरी डेफिसिट. सो प्रायमरी डेफिसिट म्हणजे काय, तर फिस्कल डेफिसिट मायनस इंटरेस्ट पेमेंट, याला आपण म्हणतो प्रायमरी डेफिसिट. सो तुम्ही फिस्कल डेफिसिट मधून सुद्धा जेव्हा इंटरेस्ट पेमेंट मायनस करता तेव्हा आपण त्याला म्हणतो प्रायमरी डेफिसिट. आता आपल्या आर्थिक हे का महत्वाचं आहे, कारण आपल्या आर्थिक सल्लागाराने असं म्हटलंय की आता गव्हर्नमेंटने फिस्कल डेफिसिट पेक्षा प्रायमरी डेफिसिट कडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. कारण प्रायमरी डेफिसिट मध्ये आपण फिस्कल डेफिसिट मधून इंटरेस्ट मायनस करतो, त्याच्यामधून जो डेफिसिट शिल्लक राहतो तो डेफिसिट आपला देशाच्या आरोग्याचं जास्त समर्पक चित्रण करू शकतो फिस्कल डेफिसिट पेक्षा. त्याच्यामुळे आपण त्याने असं म्हणतो की फिस्कल डेफिसिट पेक्षा प्रायमरी डेफिसिट हे जास्त महत्वाचं आहे. आर्थिक सल्लागाराने असंही म्हटलं होतं, आपण मगाशी रेफरन्स घेतला होता की फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी मॅनेजमेंट ऍक्ट जो आहे, जो आपण 2003 मध्ये पास केला होता, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी मॅनेजमेंट ऍक्ट हा जो आपण 2003 मध्ये पास केला होता तो आता रद्दबातल करण्यात यावा आणि नवीन ऍक्ट स्थापन केला जावा. त्याच्यामुळे आपण पुन्हा एकदा बघू की हा फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी मॅनेजमेंट ऍक्ट आहे काय. ज्या वेळेला आपल्याला असं लक्षात आलं 2003 मध्ये की आपण आपली जी शिस्त आहे, जे आपण मगाशी बघितलं की फिस्कलच्या बाबतीमध्ये शिस्त ही महत्वाची असते, तर ही जी शिस्त आहे ही शिस्त आपण मोडतो आणि बेशिस्तीकडे वळतो, त्यावेळेला गव्हर्नमेंटवर एक चाप राहावा एक कायद्याचा, म्हणून आपण 2003 मध्ये फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी मॅनेजमेंट ऍक्ट पास केला. आणि या ऍक्टने असं सांगितलं होतं की 2009 पर्यंत हे जे फिस्कल डेफिसिट आहे हे फिस्कल डेफिसिट तुम्ही 3% आणून ठेवावं आणि यासाठी दर वर्षाला फिस्कल डेफिसिट 0.3% ने कमी झालं पाहिजे. अर्थात गव्हर्नमेंटच्या कुठल्याही आश्वासनांप्रमाणे हे आश्वासन पूर्ण झालं नाही. आणि आज सुद्धा म्हणजे 2017 सुद्धा फिस्कल ह्या फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी मॅनेजमेंट ऍक्टच्या अंडर एक कमिटी स्थापन केली जाते, जी कमिटी दरवर्षी अर्थमंत्र्यांना रिपोर्ट देते. ह्या रिपोर्टमध्ये हे महत्वाचं आहे, ह्या रिपोर्टमध्ये जे रेकमेंडेशन केलेलं आहे कमिटीने ते हे आहे की हे फिस्कल डेफिसिट 3% पुढच्या 3 वर्षांसाठी असावं आणि त्याच्यामध्ये 0.5% फ्लेक्झिबिलिटी त्यांनी अलाव केलेली आहे. म्हणजे काही कारणांमुळे जर आपण फिस्कल डेफिसिट नाही पाळू शकलो तर ते 0.5% आपण जाऊ शकतो. सो फिस्कल डेफिसिट ह्या वर्षी आपलं 3.2% आहे, जे आपल्या ह्या लिमिटच्या अंडर आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे 3% नाही आहे पण 0.5% फ्लेक्सिबिलिटीच्या आत आहे. आणि त्याच्यामुळे अर्थमंत्र्यांनी असं म्हटलंय की आपण पुढच्या वर्षी हे 3% आपण आणण्याचा प्रयत्न करू. सो ह्या तीन कन्सेप्ट महत्वाच्या आहेत. रेव्हेन्यू डेफिसिटच्या बाबतीमध्ये फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी मॅनेजमेंट ऍक्टने सांगितलं की ते 2% असावं आणि ते सध्या 1.9% आहे. सो आपण म्हणू शकतो की रेव्हेन्यू डेफिसिट हे त्यांच्या रेकमेंडेशनच्या खाली आहे, त्याच्यामुळे कदाचित रेव्हेन्यू डेफिसिट वर सुद्धा प्रश्न येऊ शकतो आणि प्रायमरी डेफिसिट वर प्रश्न येऊ शकतो, कारण प्रायमरी डेफिसिटचा रेफरन्स हा ॲन्युअल हा इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये आलेला आहे. सो हे 3 कन्सेप्ट आपण बघितला महत्वाच्या आहे. फिस्कलच्या बाबतीमध्ये आपण अजून 2 कन्सेप्ट मगाशी बघितल्या होत्या की फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि फिस्कल मॅनेजमेंट, फिस्कल कन्सॉलिडेशन आणि फिस्कल ऍक्टिव्हिझम, या ज्या कन्सेप्ट इकॉनॉमिक सर्व्हेने सांगितल्या होत्या आपण मगाशी बघितल्या होत्या. सो आता ह्याच्यानंतर आपण आपल्या बजेटच्या अनालिसिसला सुरुवात करू. त्यांनी सांगितलं की अर्थमंत्र्यांनी सुरुवात अशी केली, सांगितलं की जो GDP ग्रोथ आहे हा GDP ग्रोथ आपला 7.1% राहण्याची शक्यता आहे यावर्षी. वर्ल्ड बँकेने हा सांगितला आहे की तो 7.5% जाऊ शकतो 2017-18 आणि 7.7% जाऊ शकतो हा 2018-19. सो हे पॉसिबली आपल्या प्रश्नांमध्ये येऊ शकत आणि आपल्या इकॉनॉमीचे जे इंडिकेटर्स आहेत त्याच्याविषयी बोलताना बजेटमध्ये अर्थमंत्री असं म्हणाले की जे CPI जो आहे, म्हणजे कन्झ्युमर प्राईस इंडेक्स जो आहे, ग्राहक महागाईचा दर जो आहे, हा मागच्या वर्षी 6.3% होता, तो आता 3.5% आसपास तो आता आलेला आहे, तो कमी झालेला आहे. आता इकडे महत्वाची गोष्ट बघायची ती म्हणजे CPI कन्झ्युमर प्राईस इंडेक्स म्हणजे काय. आपण त्याच्या डिटेलमध्ये नाही जाणार आहोत, पण आपण एक सरळ साधा हे करूया.
की प्राइस इंडेक्स म्हणजे महागाई दर हा जो आहे, महागाई दर हा जो आहे या दराचे दोन भाग पडतात. एक म्हणजे WPI म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स आणि CPI म्हणजे कंझ्युमर प्राइस इंडेक्स. होलसेल प्राइस इंडेक्स मध्ये हे दोन्ही बास्केट्स आहेत. होलसेल प्राइस इंडेक्स मध्ये त्याच बास्केटची बास्केट ऑफ कमोडिटीजची होलसेल मार्केटमधली प्राइस बघितली जाते आणि CPI मध्ये त्याच बास्केटची कंझ्युमर साठीची म्हणजे रिटेल कंझ्युमर साठीची प्राइस आहे ती पाहिली जाते. साधारणतः महागाई दर पाहण्यासाठी या CPI ची आवश्यकता असते. त्याच्यामुळे मागच्या 2 वर्षांपूर्वी अशी अवस्था निर्माण झाली होती त्याच्यामध्ये WPI आपला कमी होत होता पण CPI मात्र, CPI मध्ये मुख्यतः फूड ग्रेन्स घेतले जातात त्याच्यामुळे CPI महत्वाचा असतो पण CPI मात्र कमी झाला नव्हता. त्याच्यामुळे WPI आणि CPI दोन भाग असतात. सो CPI जो आपला आहे हा 6.3% होता तो आता 3.5% आलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे GDP ग्रोथ विषयी ते बोलले की GDP ग्रोथ आपला ह्या वर्षीचा 7.2 असण्याची शक्यता आहे. आता मगाशी आपण बघितलं होतं की इकॉनॉमिक सर्वे मध्ये GDP ग्रोथ हा त्यांनी ठरला होता जो आपल्या आर्थिक विकास आर्थिक सल्लागारांनी सांगितलं होतं की ह्या वर्षी तो 6.5 ते 7.5% मध्ये असण्याची शक्यता आहे 2017-18 साली. आता जो GDP आहे हा GDP विषयी आपण मगाशी डिटेल मध्ये बघितलं आहे. आता याच्यानंतर त्यांनी सांगितलं की जो FDI आहे हा FDI आपला ह्या वेळेला 36% वाढला आहे. FDI मध्ये तो मागच्या वर्षी 1.07 लाख करोड होता तो आता 1.45 लाख करोड झालेला आहे. तुम्हाला हे विचारत नाही तर मात्र जे मेन्सचे प्रश्न येतात त्याच्यामध्ये तुम्ही जर ह्या फिगर्स टाकल्यात तर त्याचा चांगला इम्पॅक्ट पडू शकतो. ते तो पॉईंट चांगला असतो. सो हा 36% वाढलेला आहे. आता आपण ह्याच्यावर जास्त जरा विचार करू. सो FDI म्हणजे काय तर फॉरेन मधून भारतामधून जो पैसा येतो त्याचे आपण दोन प्रकार पाहू शकतो. फॉरेन मधून जो इनफ्लो भारतामध्ये येतो त्याचे आपण दोन प्रकार पाहू शकतो. एकाला आपण म्हणतो FDI आणि एकाला आपण म्हणतो FYI. सो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हे एक परकीय गुंतवणूक. याचा अर्थ परदेशामधून भारतामध्ये जो पैसा येतो तो पैसा जर थेट भारतीय कंपन्यांच्या इक्विटी मध्ये इन्व्हेस्ट केला जात असेल, भारतीय कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केला जात असेल तर आपण त्याला म्हणू शकतो FDI. आणि अशा इंडियन कंपन्या आहेत ज्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट आहे किंवा त्यांचे इतर इन्स्ट्रुमेंट फॉर एक्झाम्पल डिपॉझिटरी रिसिट्स किंवा इतर इन्स्ट्रुमेंट जे इंडियन मार्केटमध्ये ट्रेड करतात स्टॉक मार्केटमध्ये त्यांच्यामध्ये जी गुंतवणूक केली जाते फॉरेन कंपन्यांद्वारा फॉरेन इन्व्हेस्टर्सद्वारा त्याला आपण म्हणू शकतो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. आता फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स ही एक बॉडी आहे किंवा कंपनी आहे इन्स्टिट्यूशन आहे जी SEBI कडे रजिस्टर्ड होणं आवश्यक आहे करणं आवश्यक आहे. आता SEBI कडे जेव्हा रजिस्टर होतं तेव्हा FIR ची सगळी माहिती ही त्यांना मिळते. मात्र FIR ज्यांच्याकडून पैसे गोळा करते म्हणजे FIR काय करते की समजा मला मी फॉरेनर आहे मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे एखाद्या अजून पर्सनला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर ती सगळी इन्व्हेस्टमेंट FIR गोळा करते आणि FIR स्टॉक मार्केटमध्ये इंडियाचे इन्व्हेस्ट करते. सो ती ज्यांच्याकडून इन्व्हेस्टमेंट गोळा करते त्यांचे डिटेल्स मात्र SEBI ला कळू शकत नाही. त्याच्यामुळे FIR ची इन्व्हेस्टमेंट थोडीशी धोकादायक मानली जाते मात्र ती इलिगल नाही कारण FIR SEBI कडे रजिस्टर्ड असते. सो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स हे ते असतात जे SEBI कडे रजिस्टर्ड होतात. FDI ही थेट भारतीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते आणि ज्यांच्यामध्ये गुंतवणूक होते ते स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट असतीलच असं नाही. म्हणजे एखादी नवीन कंपनी असेल ती सुद्धा FDI बोलवू शकते. एखादी जुनी कंपनी आहे जी लिस्ट नाहीये ती पण FDI बोलवू शकते. एखादी प्रायव्हेट कंपनी पण FDI बोलवू शकते. सो एखाद्या माणसाने फॉरेन मधल्या व्यक्तीने किंवा कंपनीने इंडियामधल्या एखाद्या कंपनीमध्ये किंवा बिझनेसमध्ये त्याच्या शेअर्समध्ये इक्विटी शेअर्समध्ये थेट गुंतवणूक केली तर त्याला आपण म्हणू शकतो FDI. आता या FDI चे दोन प्रकार पडतात. गव्हर्नमेंटने काय केलंय गव्हर्नमेंटने FDI चे पॉलिसीज बनवल्या आहेत. सो या FDI च्या पॉलिसीमध्ये तिने एक सेक्टर्स डिव्हाइड केले म्हणजे डिफेन्स सेक्टर, ऍग्रिकल्चर सेक्टर, रिटेल सेक्टर्स आणि प्रत्येक सेक्टरमध्ये किती FDI अलाउड आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. आता या FDI चे आपण दोन भागामध्ये विभाजन करू शकतो. एकाला म्हणतात ऑटोमॅटिक रूट आणि एकाला म्हणतात गव्हर्नमेंट रूट. समजा एखाद्या सेक्टरमध्ये गव्हर्नमेंटने 100% FDI अलाउ केलेला आहे किंवा 74% FDI अलाउ केलेला आहे
आणि त्या लिमिटच्या अंडर जर मला एफडीआय आणायचा असेल फॉरेन मधून तर मी थेट ऑटोमॅटिक रूट मध्ये जाऊ शकतो. म्हणजे मला फक्त जो ऑथोराइज डीलर आहे त्याच्याकडे मला रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्याला मला डिक्लेरेशन द्यायचं आहे की माझ्याकडे एवढा पैसा आलेला आहे आणि तो गव्हर्नमेंटने ठरवलेल्या पॉलिसीच्या अंडर आहे, त्याला मी म्हणतो ऑटोमॅटिक रूट. आणि जो पैसा मला गव्हर्नमेंटने जे लिमिट्स दिलेले आहेत त्याच्या बाहेर आणायचा आहे, त्यापेक्षा जास्त मला जो पैसा आणायचा असेल तर त्याला मी म्हणतो गव्हर्नमेंट रूट. आता हा जो गव्हर्नमेंट रूट आहे हा यासाठी गव्हर्नमेंटने एक बॉडी स्थापन केलेली आहे, त्याला म्हणतात फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड. ह्या वर्षी बजेटमध्ये हे का महत्वाचं आहे, कारण ह्या वर्षी बजेटमध्ये गव्हर्नमेंटने वित्तमंत्र्यांनी असं सांगितलं की 90% हा एफडीआय जो आहे हा ऑटोमॅटिक रूटने येतो. हे वाक्य महत्वाचं आहे, हे वाक्य परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. 90% एफडीआय हा ऑटोमॅटिक रूटने येतो. सो 10% एफडीआय आहे की जो गव्हर्नमेंट रूटने येतो. आणि एफआयपीबीने एफडीआय आणण्यासाठी ऑनलाईन सिस्टीम डेव्हलप केलेली आहे, त्याच्यामुळे ह्या वर्षी एफआयपीबीची आवश्यकता नाही, ह्या वर्षीपासून एफआयपीबीची आवश्यकता नाही. सो 2017-18 पासून गव्हर्नमेंटने एफआयपीबी काढून टाकलेली आहे आणि त्याच्यामुळे एफडीआय वर यावेला प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे प्रिलिम्स मध्ये आणि मेन्स मध्ये सुद्धा. सो एफडीआय हा महत्वाचा आहे. सो एफडीआय हा गव्हर्नमेंटने सांगितल्याप्रमाणे या वर्षी 36% वाढलेला आहे आणि या वर्षी तो 1,45,000 करोड एवढा आला होता, जो मागच्या वर्षी 1,07,000 करोड एवढा होता. फॉरेन जो येतो त्याच्याबरोबर जो काही फॉरेन इन्व्हेस्टमेंट येते किंवा इतर कुठल्याही माझा जो एकूण फॉरेन जमा होतो हा एकूण फॉरेन एक्सचेंज रिझर्व भारतामध्ये ह्या वर्षी $361 बिलियन एवढे झालेले आहे. सो ही एक चांगली गोष्ट आहे, भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसा आहे. 1992-93 मध्ये तुम्हाला आठवत असेल की आपल्याकडे फॉरेन एक्सचेंजचा क्रंच निर्माण झाला होता, त्यावेळेला 14 आठवडे पुरेल एवढंच फक्त आपल्याकडे फॉरेन एक्सचेंज शिल्लक होतं. आता मात्र फॉरेन एक्सचेंज वेगाने वाढलेला आहे. आपण मागच्या 2-3 वर्षांपासून आपण मेक इन इंडिया ह्या कन्सेप्टमध्ये असं लक्ष देतो आहोत की भारतामध्ये बसून तो निर्माण झाला पाहिजे. ह्या वर्षी मेक इन इंडियावर प्रश्न येण्याची शक्यता आहे, याची दोन कारण आहे. एक म्हणजे वित्तमंत्र्यांनी डिक्लेअर असं केलं की भारत हा 6वा हायएस्ट मॅन्युफॅक्चरिंग नेशन झालेला आहे, भारत हा 6वा सर्वाधिक जास्त उत्पादन करणारा देश झालेला आहे, हायएस्ट मॅन्युफॅक्चरिंग नेशन झालेला आहे. ही पहिली गोष्ट आहे, हे पहिलं कारण आहे. आणि दुसरं कारण हे आहे की ह्यावेळेला अर्थमंत्र्यांनी डिक्लेअर केलं की भारतामध्ये आपण बजेटमध्ये पुन्हा बघू दे की भारताला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग हब बनवायचा आहे. यासाठी भारताकडे 250 प्रपोजल्स गुंतवणुकीचे आलेले आहेत, त्याच्यामध्ये किमान 1.25 लाख कोटी गुंतवणूक भारतामध्ये होणार आहे. देशी किंवा परदेशी असेल ते एकूण 1.25 लाख कोटी रुपये होणार आहे. त्याच्यामुळे मेक इन इंडियावर कदाचित प्रश्न यावेळेला येऊ शकतो. सो मग अशा आपण बजेटचे 3 वैशिष्ट्य बघितली. पहिलं वैशिष्ट्य काय होतं की बजेट 1 फेब्रुवारी रोजी मांडलं गेलं, जे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मांडलं जातं त्याच्यावरती ते 1 फेब्रुवारी रोजी मांडलं गेलं, ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट काय आहे की दुसरी गोष्ट आपण मग अशी बघितली होती की रेल्वे बजेट हे आपण आतापर्यंत वेगळं मांडत होतो, ते जनरल बजेटच्या अगोदर मांडलं जायचं, ते आता आपण जनरल बजेटमध्येच इन्क्लूड केलेलं आहे. सो हे जे रेल्वे बजेट आहे हे 1924 पासून मांडलं जात आहे. सो पॉसिबली याच्यावर प्रश्न येऊ शकतो की 1924 कॉलोनियल प्रॅक्टिसेस आणि म्हणतंय की 1924 पासून ते मांडलं जात आहे, ते आपण आता ह्या वर्षी कॅन्सल केलेलं आहे. पॉसिबल प्रश्न हा पण येऊ शकतो की 1924 साली कोण आपला व्हॉइसरॉय होता, हाही प्रश्न आपल्याला कदाचित येऊ शकतो. प्लॅन आणि नॉन प्लॅन बजेट हे त्यांनी आता कॅन्सल केलेलं आहे, काही काढून टाकलेलं आहे, हे सुद्धा आपण बघितलं. आता बजेटच्या त्यांनी थीम्स कोणकोणत्या घेतल्या होत्या ह्याच्यावर तुम्हाला थेट प्रश्न येणार नाहीत, पण तुम्हाला साधारणतः प्रश्न अशा स्वरूपाचा येतील की बजेटमध्ये कुठल्या मुख्य थीमवर आपण लक्ष दिलं होतं. सो सगळ्यात महत्वाची थीम आहे ती म्हणजे शेती, नंतर ग्रामीण, नंतर तरुण युवा ही महत्वाची आहे.
युवकांच्या बाबतीमध्ये जॉबलेस ग्रोथ ही कन्सेप्ट आपण मगाशी बघितली होती की भारतामध्ये मागच्या काही वर्षांपासून ही कन्सेप्ट डिस्कस केली जाते की भारतामध्ये ग्रोथ तर होतोय पण त्याच्यामध्ये जॉब्स क्रिएट होत नाहीयेत, अनएम्प्लॉयमेंट त्याच्यामुळे वाढते. पण मेन्स मध्ये हा प्रश्न 2015 मध्ये आला होता, त्याच्यामुळे पुन्हा मेन्स मध्ये तो रिपीट होण्याची शक्यता कमी आहे. पण प्रिलिम्स मध्ये मात्र हा क्वेश्चन रिपीट होऊ शकतो, कदाचित जॉबलेस ग्रोथ म्हणजे काय हा प्रश्न येऊ शकतो त्याच्यामध्ये. फायनान्शियल सेक्टर मध्ये आपण बघितलं FIPP काढून टाकलं, महत्वाची गोष्ट आहे. अजून त्यांनी काही गोष्टी त्याच्यावर डिक्लेअर केलेल्या आहेत. डिजिटल या विषयावर कदाचित प्रश्न येऊ शकतो यावेळेला. डिजिटायझेशन हा एक महत्वाचा मुद्दा आहे, त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच योजना पण दिलेल्या आहेत, ते आपण डिस्कस करू. पायाभूत सुविधांच्या बाबतीमध्ये खूप मोठी इन्व्हेस्टमेंट त्यांनी दिलेली आहे यावेळेला, जवळजवळ 396,000 कोटी रुपये त्यांनी फक्त पायाभूत सुविधांसाठी दिलेले आहे, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. एफिशियंट पब्लिक सर्व्हिसेसवर प्रश्न येऊ शकतो कदाचित, कारण त्यांनी हा शब्द त्यांनी कोट केलाय बजेटमध्ये, त्याच्यामुळे कदाचित ह्याचं एक्सप्लेनेशन येऊ शकतं की म्हणजे काय आहे. सो पब्लिक सर्व्हिसेस ज्या भारताला मिळतात त्या अधिक एफिशियंट, आपण ज्या गव्हर्नमेंट देतो त्या अधिक एफिशियंटली द्याव्यात, याच्यामध्ये अजून एक गोष्ट रिफर करणं जरुरीचं आहे की जो जे आर्थिक सर्वेक्षण झालं, इकॉनॉमिक सर्वे झालं, त्याच्यामध्ये जे काही मुद्दे मांडले होते आपल्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये पहिल्याच पानावर, एट इंटरेस्टिंग फॅक्ट्स इन इंडिया, त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं एका फॅक्टमध्ये की भारतामध्ये जे इन्कम जे ज्या वेलफेअर योजना डिक्लेअर केल्या जातात त्या वेलफेअर योजनांचा पैसा हा चुकीच्या पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केला जातो किंवा तो पैसा गरिबांपर्यंत पोहोचत नाही, आणि भारताच्या नकाशामध्ये तो पैसा पोहोचत नाही याची मुख्य ठिकाणं कुठली आहेत, तर एक उत्तर प्रदेश हा जो भाग आहे तिकडे जास्त अशी ठिकाणं आहेत की जिथे गरिबांपर्यंत हा पैसा पोहोचत नाही. महाराष्ट्रामध्ये हा भाग आहे, हे आपल्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे राहतात की महाराष्ट्रामध्ये असा मोठा भाग आहे ज्याच्यामध्ये हा पैसा पोहोचत नाही गरिबांपर्यंत, आणि बाकी दक्षिणेकडे काही थोडासा भाग आहे आणि गुजरातमध्ये काही थोडासा भाग आहे की जिथे तो पैसा पोहोचत नाही. राजस्थानमध्ये एक मोठा भाग आहे, आम्ही राजस्थान राहतात पूर्ण, की जिथे अधिक चांगल्या पद्धतीने पैसा पोहोचतो, म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये कलर कोडिंग केलं होतं. सो लाल कलर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये होता, आणि राजस्थानमध्ये आणि इकडे खाली ओडिसामध्ये इथे ग्रीन कलर होते, त्याच्यामुळे ह्या दोन ठिकाणी चांगला पैसा पोहोचतो, आणि उत्तर प्रदेशमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणि गुजरातच्या काही भागांमध्ये हा योग्य रीतीने पैसा पोहोचत नाही. स्टॅटिस्टिकल भाषेत त्यांना सांगायचं झालं तर आपण त्यांनी असं सांगितलं होतं की 40% गरिबांना 29% पैसा मिळतो. सो हे पॉसिबली वाक्य तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा तुम्ही कोट करू शकता, प्रिलिम्स मध्ये हे येईल अशी शक्यता कमी आहे, मात्र मेन्सच्या कुठेतरी एका उत्तरावर तुम्ही वाक्य कोट करू शकता की 40% गरिबांना हा 29% पैसा मिळतो. सो एफिशियंट पब्लिक सर्व्हिस याच्यामध्ये हा महत्वाचा भाग आहे की पब्लिक सर्व्हिसेस अधिक चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, आणि कर प्रणाली हा भाग महत्वाचा आहे. डायरेक्ट टॅक्समध्ये त्यांनी काही महत्वाचे चेंजेस केले आहेत, आणि इनडायरेक्ट टॅक्समध्ये आपण GST एक्सपेक्ट करत होतो, पण GST यावेळेला आलं नाही, सॉरी GST यावेळेला आपण एक्सपेक्ट करत होतो, पण GST आपण कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल आपण ऑलरेडी पास केलेलं आहे, याच्यामध्ये हे पास करण्यासाठी संसदेची जी दोन्ही सभागृह आहेत लोकसभा आणि राज्यसभा दोघांनी सुद्धा अनुमती मिळालेली आहे, प्लस 1/2 स्टेटची परमिशन हवी होती ती सुद्धा मिळालेली आहे, महाराष्ट्राने सुद्धा त्याच्यामध्ये परमिशन दिलेली आहे. सो हे महत्वाचं आहे GST बद्दल जाणून घेणं. GST साठी एक काउन्सिल गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेला आहे की ज्याच्यावर त्यांनी जबाबदारी टाकलेली आहे की स्टेट्समध्ये जो लॉस होईल तो लॉस कसा भरून काढायचा किंवा याचं बायफरकेशन कसं करायचं, रेट किती असावेत, पेमेंट कसं करायचं, हे सगळं ठरवण्यासाठी एक काउन्सिल त्यांनी अपॉइंट केलेलं आहे. सो ह्या बजेटमध्ये वित्तमंत्र्यांनी फक्त एवढं सांगितलं की GST काउन्सिल जे आहे हे काउन्सिल आता शेवटच्या स्टेजमध्ये आहे हे डिटरमाईन करण्याच्या, सगळे पॉलिसीज डिटरमाईन करण्याच्या, पण त्यांनी एक्झॅक्ट डेट दिली नाही जी ह्यावेळेला अपेक्षित होती. सो GST बाबतीत प्रश्न आपल्याला येऊ शकतो ह्यावेळेला, जर GST आपल्या एक्झामपर्यंत आलं किंवा मेन्स एक्झामपर्यंत नक्कीच येईल, तर कदाचित GST वर अजून काही वेगळे प्रश्न येऊ शकतात, पण सध्या आपण GST वर एवढी इन्फॉर्मेशन घेतली होती. आता आपण पुढे जाऊ, पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला फारसे
अनालिटिकल प्रश्न येणार नाहीयेत, पण फक्त मी एक तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की कुठल्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. शेतीचं उत्पन्न हे 4.2% वाढलं लास्ट टाइम पेक्षा, हे कदाचित आपल्याकडे येऊ शकतं. कारण शेतीच्या उत्पन्नामध्ये महत्वाची गोष्ट आहे की आपण कृषीप्रधान देश आहोत आणि त्याच्यामध्ये शेतीचं उत्पन्न आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. सो हे 4.2% वाढलं, ह्याच्यावर कदाचित प्रिलिम्समध्ये एखादा प्रश्न येण्याची शक्यता आहे. उद्योग हे आपण इकॉनॉमिक सर्वे मध्ये बघितले की 5.2% वाढले, ही ग्रोथ कमी आहे. आणि ही ग्रोथ मॅक्सिमम मायनिंग मुळे कमी झाली आहे, मायनिंग हे सगळ्यात कमी झाले त्याच्यामध्ये. आणि इलेक्ट्रिसिटीचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त आहे, हे पॉसिबली येऊ शकतं. नाबार्ड ला 3 funds गव्हर्नमेंटने ह्यावेळेला दिलेले आहेत ओपन करायला. सो नाबार्ड वर कदाचित प्रश्न येऊ शकतो. नाबार्ड ही बॉडी आहे, गव्हर्नमेंटची बँक आहे, जी नॅशनल ऍग्रिकल्चर बँक, नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, याचं हे मुख्य कार्य आहे. आणि नाबार्ड याच्यावर एक प्रश्न असा आला होता की नाबार्ड थेट कर्ज देते का, पण नाबार्ड थेट कर्ज देत नाही, नाबार्ड बँकांना कर्ज देते. पण कर्जांबरोबर नाबार्डकडे काही फंड सुद्धा ओपन केलेले आहेत त्यांनी, म्हणजे व्हेंचर फंड त्यांनी सुरू केलेले आहेत. व्हेंचर फंड म्हणून प्रश्न एकदा आला होता यूपीएससी मध्ये. व्हेंचर फंड म्हणजे असे फंड जे एखाद्या रिस्की बिझनेसमध्ये त्यांच्या इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात थेट. सो व्हेंचर फंड काही क्रिएट केले आहेत, त्याच्यामध्ये पोल्ट्री फंड आहे. नाबार्ड मध्ये यावेळेला 2 funds त्यांनी ऍडिशन केलेले आहेत, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. एक म्हणजे मिल्क प्रोसेसिंग इंडस्ट्रीज, याच्यासाठी एक फंड त्यांनी दिलेला आहे. या फंडची इनिशियल कॅपिटल जे आहे ते 2000 crore असणार आहे आणि ते नंतर ते 8000 crore वाढवणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मायक्रो इरिगेशन फंड, याच्यावर पॉसिबल प्रश्न येऊ शकतो. कारण एमपीएससी साधारणतः शेतीशी संलग्न प्रश्न जास्त विचारते. सो मायक्रो इरिगेशनचा फंड ते डेव्हलप करणार आहे. याच्याशिवाय अजून एक फंड त्यांनी नाबार्डला दिलेला आहे, तो म्हणजे ज्या 63,000 मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत. सो मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटी जी अनेक स्टेट्स मध्ये काम करते. सो मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह ऍक्ट आहे, त्या ऍक्टच्या अंडर ह्या रजिस्टर्ड असतात. यांच्या मार्फत शेतीला कर्ज मिळावं यासाठी 1900 crore त्यांनी नाबार्डला, गव्हर्नमेंट नाबार्डला दिलेले आहेत. सो पॉसिबली ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीवर प्रश्न येऊ शकतो, किंवा या 1900 crore प्रश्न येऊ शकतो. मिल्क प्रोसेसिंग युनिट्सवर प्रश्न येऊ शकतो, कदाचित मिल्क मॅन्युफॅक्चरिंग किती भारतामध्ये होतं आणि किती प्रमाणामध्ये बफेलो मिल्क आहे, किती प्रमाणामध्ये गाईचं मिल्क आहे, याच्यावरही तो प्रश्न येऊ शकतो. हे आपण भूगोलामध्ये भूगोल डिस्कस करताना आपण डिस्कस करणार आहोत. आणि मायक्रो इरिगेशन याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की इरिगेशन म्हणजे लघु सिंचन, मायक्रो इरिगेशन म्हणजे काय, लघु सिंचन म्हणून कशाला म्हणतो, आणि मोठ्या सिंचनाचे हे कोणकोणते आहेत, पॉसिबली ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. सो हे नाबार्डशी संबंधित डेव्हलपमेंट आहे जे झालेली आहे. शेतीमध्ये अजूनही त्यांनी जी डिक्लेरेशन केलेलं आहे ते एक म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग लॉ, हा ते आता मॉडेल लॉ डेव्हलप करणार आहे. सो तो मॉडेल लॉ काय आहे एक्झॅक्टली ह्याच्यावर कदाचित प्रश्न येऊ शकतो. पण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा अर्थ काय, की मला समजा माझी जमीन आहे ती मला शेताची शेती करून घ्यायची आहे, तर मी त्या शेतकऱ्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट ऍग्रीमेंट करतो आणि त्या ऍग्रीमेंटनुसार मी त्याला काही प्रॉफिटचा हिस्सा देतो. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हे लीज ऍग्रीमेंटपेक्षा वेगळं आहे, लक्षात घ्या. लीज ऍग्रीमेंटमध्ये मी एखादी जमीन भाड्याने विकत घेतो, त्याच्यामध्ये त्याला मी रेंट देतो. पण जेव्हा मी एखाद्याशी ऍग्रीमेंट करतो की माझं जे प्रोड्यूस आहे, मी जे बनवणार आहे शेतकरी म्हणून, ते तो विकत घेणार आहे, याचा तो कॉन्ट्रॅक्ट करतो, त्याला आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असं म्हणतो. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगवर सुद्धा मेन्समध्ये प्रश्न विचारला गेला होता, त्याच्यामुळे ह्यावर्षी मेन्समध्ये प्रश्न येण्याची शक्यता कमी आहे. पण प्रिलिम्समध्ये मात्र कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगवर प्रश्न येऊ शकतो. नॅशनल ऍग्रिकल्चर मार्केट, याच्यावर मात्र प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. नॅशनल ऍग्रिकल्चर मार्केट ह्या स्कीमला त्यांनी ई नॅन, ई आपण कॅपिटलमध्ये लिहिलं, ई नॅम असं नाव दिलेलं आहे. सो ई नॅम हे कोड देऊन तुम्हाला प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो. हे नॅशनल ऍग्रिकल्चर मार्केट आहे आणि ह्याच्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या प्रोड्यूसला मार्केट मिळावं यासाठी गव्हर्नमेंट प्रयत्न करतं. आणि असे काही मार्केट अजून डेव्हलप केले जाणार आहेत. प्रत्येक मार्केटला 65 lakh rupees गव्हर्नमेंट देणार आहे. ऍग्रो प्रोसेसिंग फॉर युनिट्स ते बढावा देणार आहे.
फसल विमा योजना जी पंतप्रधान फसल विमा योजना जी डिक्लेअर केली होती त्याचं त्यांनी कव्हरेज वाढवलं आहे. सो पॉसिबली त्याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की फसल विमा योजना म्हणजे एक्झॅक्टली काय आहे आणि त्याच्यामध्ये त्याचे त्याचे फीचर्स असे काय आहे. एक अजून एक महत्वाची घोषणा केली आहे ती म्हणजे मिनी लॅब. मिनी लॅब कशासाठी आहे तर मृदा सर्वेक्षणासाठी आहे, सॉइल टेस्टिंग साठी आहे. आता ह्याच्या ह्याच्या अगोदर त्यांनी काय केलं होतं त्याच्या अगोदर सॉइल हेल्थ कार्ड्स त्यांनी काढले होते. सो पॉसिबली ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो सॉइल हेल्थ कार्ड्सवर. सॉइल हेल्थ कार्ड्स त्यांनी काढले होते आणि ते कार्ड्स यशस्वी ठरले म्हणून सॉइल टेस्टिंग त्यांनी सॉइल टेस्टिंग म्हणजे लॅब त्यांनी काढल्या काढण्याचा त्यांचा विचार आहे आता. आणि ह्या 1000 लॅब्स ते डेव्हलप करणार आहे, 1000 लॅब्स डेव्हलप करणार आहे आणि हे हा 1000 लॅब्स या स्थानिक उद्योजकांमार्फत डेव्हलप करून घेणार आहे. त्याच्यामुळे पॉसिबली ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की ज्या मिनी लॅब आहेत त्या डेव्हलप करणार आहे त्या कशा मिनी लॅब कशासाठी आहेत हाही प्रश्न कधी येऊ शकतो. सुद्धा सॉइल टेस्टिंगसाठी असणार आहे. आता पुढे आपण ग्रामीण भागाकडे बोलूया. ग्रामीण भागाकडे त्यांनी लक्ष दिलं होतं. ग्रामीण भागावर सगळ्याच गव्हर्नमेंट लक्ष दिलेलं आहे आणि UPSCने सुद्धा लक्ष दिलेलं आहे. सो ग्रामीण भागावर बऱ्यापैकी प्रश्न येतात. इकडे आपल्याला सगळ्यात महत्वाचे इनपुट्स आपल्याला मिळणार आहेत. एक म्हणजे दीनदयाळ ग्राम योजना जी आहे जी विजेसाठी आहे म्हणजे इलेक्ट्रिसिटीसाठी आहे. या योजनेमध्ये त्यांनी लक्ष ठेवलं आहे की 1 मे 2018 पर्यंत ते 100% इलेक्ट्रिफिकेशन करणार आहेत. सो ही महत्वाची कारण जनरली UPSC प्रश्न विचारताना टार्गेट्स विचारतं की कधीपर्यंत टार्गेट आहे. तो 2018 पर्यंत टार्गेट आहे 100% इलेक्ट्रिफिकेशन ते करणार आहे. सो दीनदयाळ योजना जी विजेसाठी आहे. दुसरी दीनदयाळ रवाने योजना आहे ती अंत्योदय योजना आहे. ही अंत्योदय योजना जी आहे त्याच्यामध्ये 1 लाख घरं आणि 50,000 ग्रामपंचायती यांना हे गरिबी मुक्त केले जाणार आहे. सो हा एक महत्वाचा मुद्दा आहे की जो पॉसिबली येऊ शकतो. 1 लाख घरं आणि 50,000 ग्रामपंचायती ही गरिबी मुक्त केली जाणार आहे. दीन दयाळ स्किल डेव्हलपमेंट जी योजना आहे स्किल डेव्हलपमेंट जी स्कीम आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे लाईव्हलीहूड मिशन त्याला त्यांनी म्हटलंय त्याला त्यांनी 4,500 कोटी रुपये दिलेले आहेत. सो ह्याच्यातही प्रश्न पॉसिबल येऊ शकतो लाईव्हलीहूड मिशनसाठी. त्यानंतर पंतप्रधान आवास योजना जी आहे ह्यामध्ये 2019 पर्यंत हे महत्वाचं आहे. मग अशी आपण दीनदयाळ ग्रामज्योती योजना बघितली होती त्याच्यामध्ये 2018 पर्यंत हे 2019 पर्यंत 1 कोटी घरं ते बांधून देणार आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजना जी आहे त्याच्यामध्ये 2019 पर्यंत जे नक्षलवादी भाग आहे जिथे लेफ्ट एक्स्ट्रीमिस्ट असं त्यांनी म्हटलं आहे हे सगळे भाग ते घराने ते रस्त्याने बांधून काढणार आहे. सो आपण एकूण 3 टार्गेट बघितले त्याच्यामध्ये. एक म्हणजे दीनदयाळ अंत्योदय योजना जी आहे त्याच्यामध्ये 1 लाख घरं आणि 50,000 ग्रामपंचायती ते गरिबी मुक्त करणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पंतप्रधान ग्राम सडक योजना जी आहे त्याच्यामध्ये 2019 पर्यंत ते जी लेफ्ट एक्स्ट्रीमिस्ट गावं आहेत ती सगळी गावं रस्त्याने बांधून काढणार आहेत 2019 पर्यंत. तिसरं म्हणजे पंतप्रधान आवास योजनेमध्ये ते 2019 पर्यंत 1 कोटी घरं देणार आहे. आणि चौथं म्हणजे दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना जी आहे त्याच्यामध्ये ते जी गावं आहेत त्यांना 100% इलेक्ट्रिफाईड करणार आहे 1 मे 2018 पर्यंत. तर 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी काही गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये मनरेगा स्कीम आहे जी फार महत्वाची आहे काँग्रेसच्या काळापासून चालत आलेली आहे. मनरेगा स्कीम मध्ये त्यांनी सांगितलं की महिलांचा सहभाग हा ह्या वर्षी 55% मिळाला आहे जो मागच्या वर्षी 45% होता. याच्यावर प्रश्न येऊ शकतो कदाचित कारण महिलांच्या बाबतीमध्ये UPSCचे काही प्रश्न असतात. महिलांना ज्या गरोदर महिला आहेत त्यांना 6,000 रुपये त्यांच्या
अकाउंट में देण्याची योजना पंतप्रधानांनी डिक्लेअर केली होतीच. यावेळेला अजून एक छान प्रश्न येऊ शकतो, म्हणजे पंचायत राज जे आहे त्यांना मनुष्यबळ त्यांना प्रोव्हाइड करावं, त्यांना प्रशिक्षित मनुष्यबळ त्यांना मिळावं यासाठी एक ह्युमन रिसोर्स योजना ते राबवणार आहे. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट योजना ते राबवणार आहे. याच्यावर पॉसिबली प्रश्न येऊ शकतो, पण याच्यामध्ये हे ग्रामीण भागाशी पण संबंधित आहे आणि पंचायत राजशी सुद्धा संबंधित आहे. सो ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट योजना ते राबवणार आहे, त्याच्या अंडर ते ट्रेनिंग देतील. 5 लाख ग्रामस्थांना किंवा ग्रामीण तरुणांना ते ट्रेनिंग देणार आहे. नॅशनल ड्रिंकिंग वॉटर मिशन, याच्यावर एक प्रश्न येऊ शकतो, कारण पाण्याशी संबंधित प्रश्न विचारले जातात प्रिलिम्समध्ये. सो नॅशनल ड्रिंकिंग वॉटर मिशन, या मिशनचं एक सब मिशन असं आपण म्हणू शकतो. हे सब मिशन म्हणजे नॅशनल ड्रिंकिंग वॉटर स्कीम. या नॅशनल ड्रिंकिंग स्कीम याच्या अंडर हे महत्वाचं आहे, 28,000 असे हॅबिटेशन्स त्यांनी शोधून काढलेले आहेत जिथे आर्सेनिक आणि इतर केमिकल युक्त पाणी तिकडे प्रोव्हाइड केलं जातं. अशा गावांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याचा मिशन याच्यामध्ये त्यांनी घेतलेलं आहे. 1,87,223 कोटी त्यांनी खर्च केलेला आहे. ते 24% जास्त आहे मागच्या वेळेपेक्षा. पाच लाख ट्रेनिंग आपण म्हटलं ग्रामस्थांसाठी, ते 2022 पर्यंत ते टार्गेट आहे की ते त्यांना कम्प्लीट करायचं आहे 5 लाख ट्रेनिंगचं. सो ह्या वर्षी त्या 5 लाखांपैकी 20,000 लोकांना ते ट्रेन करणार आहे त्या 5 लाखांपैकी. सो हे अजून एक टार्गेट आहे की जे विचारलं जाऊ शकतं ट्रेनिंगच्या बाबतीमध्ये. सो हे ग्रामीण भागासाठी आहे, फार महत्वाचं आहे, कारण याच्यामध्ये बरेच प्रश्न विचारले जातात नेहमीच. युवकांसाठी यावेळेला काही चांगल्या स्कीम्स डेव्हलप केलेल्या आहेत, मात्र याच्यामध्ये आपल्या परीक्षेसाठी जी सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी नावाची एक बॉडी त्यांनी ते सुरू करणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही एजन्सी उच्च शिक्षणासाठी लागणाऱ्या उच्च शिक्षणासाठी ज्या काही प्रवेश परीक्षा आहे या प्रवेश परीक्षा ती घेणार आहे, अर्थात केंद्रीय लेवलच्या. सो प्रवेश परीक्षा ती घेणार आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी, उच्च शिक्षणात लागणाऱ्या प्रवेश परीक्षा घेणार आहे. सो MSCET किंवा नीट वगैरे ह्या ज्या सगळ्या परीक्षा आहेत ज्या CBSE किंवा AICTE च्या वर येतात त्या सगळ्या परीक्षांसाठी आता नॅशनल टेस्टिंग एजन्सी नावाची ती बॉडी काम करणार आहे. कॉलेजेसना ऑटोनॉमस दर्जा दिला जाणार आहे, त्यासाठी UGC मध्ये फरक केला जाणार आहे. UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, ही गव्हर्नमेंटची बॉडी आहे की जी युनिव्हर्सिटी लेवलच्या शिक्षणासाठी लॉ प्रोव्हाइड करते. इनोव्हेशन फंड फॉर सेकंडरी एज्युकेशन नावाचा एक फंड सेकंडरी एज्युकेशनसाठी प्रोव्हाइड केला जाणार आहे. त्याच्यामध्ये 3,479 एज्युकेशन बॅकवर्ड क्लासेस ते डेव्हलप करणार आहेत, ब्लॉक्स त्यांनी हे केलेले आहेत. प्रश्न या येऊ शकतो, स्वयं नावाचं एक प्लॅटफॉर्म ते सुरू करणार आहे. हे स्वयं प्लॅटफॉर्म हे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोव्हाइड करेल. असे किमान 350 कोर्सेस ह्या वर्षी सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे. सो स्वयंवर कदाचित प्रश्न पॉसिबल येण्याची शक्यता आहे की ज्याच्यामध्ये स्वयं म्हणजे काय किंवा या स्वरूपाचे प्रश्न येऊ शकतात. स्वयंप्रमाणे अजून त्यांनी एक नाव दिलं, स्किल ऍक्विजिशन स्कीम, त्यांनी संकल्प असं नाव दिलंय. या संकल्पामध्ये स्किल ऍक्विजिशन स्कीम या संकल्पामध्ये त्यांनी मार्केट ओरिएंटेड कोर्सेस ते देणार आहेत आणि मार्केट ओरिएंटेड कोर्सेससाठी या स्कीमसाठी त्यांनी 4,500 कोटी रुपये हे केलेले आहेत. किमान 3.5 कोटी युवकांना यातून ते प्रशिक्षण देणार आहे. सो हे प्रधानमंत्री कौशल्य योजना सगळ्यांना माहिती आहे ती त्यांनी ह्यावेळेला 600 जिल्ह्यांमध्ये वाढवलेली आहे. सो पॉसिबली प्रधानमंत्री कौशल्य योजनेवर प्रश्न येऊ शकतो. लेदर आणि फुटवेअर साठी जशी मागच्या वर्षी टेक्सटाईल्ससाठी त्यांनी एक स्किल डेव्हलपमेंट स्कीम काढली होती तशी त्यांनी या वर्षी लेदर आणि फुटवेअरसाठी एक स्कीम काढलेली आहे. इनक्रेडिबल इंडिया याच्यावर पॉसिबल प्रश्न येण्याची शक्यता आहे. इनक्रेडिबल इंडिया नावाचा एक प्रोग्रॅम गव्हर्नमेंटने सुरू केला होता.
हा ओरिजिनल प्रोग्राम कधी सुरू केला गेला होता, त्याचं उद्दिष्ट काय होतं किंवा ते किती गाठलं गेलं ह्याच्यावर पॉसिबली प्रश्न येऊ शकतात. सो इनक्रेडिबल इंडिया हा जो प्रोग्राम गव्हर्नमेंटचा होता त्याचा सेकंड पार्ट सेकंड व्हर्जन त्यांनी आता सुरू केले, ते सुरू होणार आहे इनक्रेडिबल इंडिया 2.0. त्याचबरोबर पर्यटनासाठी अजून एक गोष्ट महत्वाची, ती म्हणजे 5 ठिकाणं जी स्टेट बरोबर ते इन कोलॅबोरेशन काढणार आहेत ती ते स्पेशल झोन्स म्हणून डेव्हलप करतील, स्पेशल टुरिझम झोन्स म्हणून ते डेव्हलप करतील. सो हे एक महत्वाची गोष्ट आहे. इनक्रेडिबल इंडियावर पॉसिबल प्रश्न येऊ शकतो, प्रिलिम्स मध्ये येऊ शकतो किंवा मेन्स मध्ये येऊ शकतो. गरिबांसाठी महिला शक्ती केंद्राची स्थापना ते करणार आहेत, 500 कोटी रुपये त्यासाठी दिलेले आहे. अंगणवाडी केंद्रातर्फे ते हे केलं जाईल, पॉसिबली प्रश्न अंगणवाडी केंद्रावर येऊ शकतो यामध्ये. गरोदर महिलांसाठी 6,000 रुपये देण्यामध्ये आपण बोललो होतो. अफोर्डेबल हाऊसिंग ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे परवडणारी घर, परवडणाऱ्या घरांना इन्फ्रास्ट्रक्चर स्टेटस त्यांनी दिलेला आहे. सो तुम्हाला दोन प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतात, एक म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर स्टेटस म्हणजे काय. सो इन्फ्रास्ट्रक्चर स्टेटसचा अर्थ आहे की त्यांना भांडवल उभारण्यासाठी काही चांगले रिसोर्सेस त्यांना आता ओपन झालेले आहेत. एक्झाम्पल द्यायचं झालं तर इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये एक बॉन्ड ते देऊ शकतात किंवा इश्यू करू शकतात. त्या बॉन्ड्स मध्ये 5 वर्षांसाठी तो बॉन्ड असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला तो टॅक्स फ्री बॉन्ड असतो. सो हा भांडवल उभारण्यासाठी त्यांना काही हे देतात. सेम वे इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये तुम्हाला हे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग आहे, ज्यामुळे गव्हर्नमेंट असं एक्सपेक्ट करतं की बँकांनी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी काही पैसे राखून ठेवावे की त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी द्यावे. सेबीच्या अंडर एक इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंटसाठी फंड आहे, वेगळा इन्फ्रास्ट फंड आहे, त्याच्यामुळे हे हा सगळा पैसा आता अफोर्डेबल बँकिंग अफोर्डेबल घरांना येऊ शकतो. त्याच्यामुळे हे महत्वाचं. नॅशनल बँक हाऊसिंग बँक आहे, 20,000 कोटी रुपये देणार आहे. ड्रग्स आणि कॉस्मेटिक रूल्स मध्ये त्यांनी बदल केलेला आहे. सो जेनेटिक औषधं जी आहेत त्या जेनेटिक औषधांना ते आता हे करणार आहे. सो जेनेटिक औषधां जेनेटिक औषधं म्हणजे काय याच्यावर पॉसिबल प्रश्न येऊ शकतो की जेनेटिक औषधं म्हणजे ती औषधं असतात की ज्यांना कुठलं ब्रँडिंग नसतं आणि जी जनरली ब्रँडिंगवाली औषधं असतात ती महाग असतात. जेनेटिक औषधं ही आपल्याला बऱ्यापैकी स्वस्त मिळतात किंवा बरीच स्वस्त मिळतात, त्याला कुठलंही ब्रँडिंग नसतं. सो त्याच्यासाठी आता जेनेटिक रूल्समध्ये ते आता बदल करणार आहे की जेणेकरून जेनेटिक केमिस्ट वगैरे ते आता ओपन करू शकतील पॉसिबली. सो ही एक चांगली स्कीम आहे. मेडिकल डिव्हायसेसमध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये वाढ होईल. कामगार कायद्यामध्ये त्यांनी बदल करायचं सांगितलं आहे. पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट आहे किंवा इंडस्ट्रियल रिलेशन्स आहे. शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ऍक्टमध्ये त्यांनी महिलांना संधी मिळेल असं त्यांनी प्रोव्हिजन्स केलं आहे. सो शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट जो मॉडेल लॉ आहे त्यावर ते कधी प्रश्न येऊ शकतो. आधार बेस्ड ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार बेस्ड स्मार्ट कार्ड्स ते आता इश्यू करणार आहेत हेल्थ ओरिएंटेड. LIC एक कॅशुअल प्लॅन काढणार आहे यांच्यावर प्रश्न शक्यता कमी आहे. रेल्वेमध्ये 1,31,000 कोटीचा बजेटचा तो प्रकल्प आहे. रेल्वेमध्ये त्यांनी एक नवीन फंड सुरू केला आहे ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. रेल्वे सुरक्षा फंड किंवा रेल्वे रक्षा कोष हिंदीमध्ये असा त्यांनी तो फंड सुरू केला आहे. याच्यामध्ये ते 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट 1,00,000 कोटी ते इन्व्हेस्ट करणार आहेत पुढच्या 5 वर्षांसाठी. सो ह्याच्यावर पॉसिबल तुम्हाला प्रश्न येण्याची शक्यता आहे की रेल्वे सुरक्षा फंड कसं झाली आहे, तर ज्या सुरक्षा संबंधी ज्या गोष्टी आहेत त्याला पैसा मिळावा म्हणून हा फंड उभा केला जाणार आहे. जे महत्वाचं आहे आपल्यासाठी ते हे आहे की सोलार मिशन हे गव्हर्नमेंट हे ह्याच्यावर प्रश्न UPSC मध्ये येतात. सो सोलार मिशन हे आपण इश्यू हे ऑलरेडी आलेलं होतं, त्याचा आता सेकंड पार्ट येतो आहे आणि त्या सेकंड पार्टमध्ये आपण 20,000 मेगावॉटचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. सो तुम्हाला प्रश्न पॉसिबल असा येतो की उद्दिष्ट कितीचं आहे याच्यावर पॉसिबल प्रश्न येऊ शकतो. सो 20,000 मेगावॉटचा आपण प्रश्न 20,000 मेगावॉटचं उद्दिष्ट आहे. आता याचा अजून एक संदर्भ आहे रेल्वेशी, कारण गव्हर्नमेंटने जर सांगितलं आहे की स्थानकांच्या बाबतीमध्ये की ते 25 स्थानकं ही रिडेव्हलप करणार आहे. सो तुम्हाला त्याच्यामध्ये प्रश्न येण्याची शक्यता कमी आहे. याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की 500 स्थानकं जी आहेत त्या दिव्यांगांसाठी सुटेबल सोयीस्कर अशी ते करणार आहेत आणि
7,000 स्थानक जी आहेत ती पुढच्या 5 वर्षांचा हा प्लॅन आहे. त्या 5 वर्षांमध्ये ते सौर ऊर्जेशी संबंधित करणार आहे, सौर ऊर्जेवर चालणारी अशी ती करणार आहे. या 7,000 पैकी 300 स्थानक ह्याच वर्षी ते डेव्हलप करणार आहे 2017-18 मध्ये. सो ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न पॉसिबल येण्याची शक्यता आहे, कारण सौर ऊर्जेवर संबंधित प्रश्न येतात. सो आपण दोन बघितले पॉइंट, एक म्हणजे सौर ऊर्जा जे मिशन आहे सौर सोलार मिशन, त्याचा सेकंड पार्ट आता येतो आहे. ते टार्गेट होत 20,000 मेगावॅट्स आणि प्लस 7,000 जे स्थानक आहेत त्याच्यावरती ती सौर ऊर्जेवर चालणार ते करणार आहे. बीन माय कोच ही SMS बेस्ड योजना असणार आहे. कोच मित्र ही एक योजना त्याच्यामध्ये आहे. ही कंप्लेंट रिलेटेड आहे. सो हा प्रश्न पॉसिबल येऊ शकतो की कोच मित्र ही योजना कशाशी संबंधित आहे. सो ही कोचशी संबंधित जे कंप्लेंट्स येतात त्याच्याशी संबंधित ही योजना आहे. सो हा एक प्रश्न तुम्हाला पॉसिबल येऊ शकतो. कोच मित्र क्लीन माय कोच जी योजना आहे ती SMS बेस्ड असणार आहे. हाही प्रश्न पॉसिबली येऊ शकतो. महत्वाचं आपल्याला काय आहे तर 2019 पर्यंत, पुन्हा 2019 इकडे आलं, 2019 पर्यंत ते सगळ्या ज्या ट्रेन्स आहेत त्या बायोडिग्रेडेबल वेस्ट ने युक्त करणार आहे. बायोडिग्रेडेबल वेस्ट म्हणजे जे शौचालय आहे ती बायोडिग्रेडेबल असतील असं ते करणार आहे. सो हा प्रश्न पॉसिबली UPSC यावेळेला शक्यता आहे. यासाठी वेस्ट मॅनेजमेंट प्लॅन सुरू करणार आहे नवी दिल्ली आणि जयपूर मध्ये. वेस्ट मॅनेजमेंट प्लॅन ते सुरू करणार आहे नवी दिल्ली आणि जयपूर मध्ये. याच्यावर तुम्हाला पॉसिबली प्रश्न येऊ शकतात. 1,000 किलोमीटरचे किनारे रस्ते ते डेव्हलप करणार आहे. तो याच्यावर पॉसिबली कदाचित प्रश्न येऊ शकतो. 2,000 किलोमीटरचे किनारे रस्ते ते डेव्हलप करणार आहे. Tier 2 शहरामध्ये जी विमानतळ आहे त्याची डेव्हलपमेंट करणार आहे. भारत नेट प्रोजेक्ट नावाचा एक प्रोजेक्ट सुरू करत आहे. त्याच्यामध्ये हा प्रश्न येण्याची शक्यता आहे. 150,000 ग्राम पंचायती ते जोडणार आहे. त्यांना ते हाय स्पीड ब्रॉडबँड देणार आहे. हाय स्पीड ब्रॉडबँड देणार आहे कशाने? ऑप्टिकल फायबर लाईन्स. आणि त्यासाठी ते 155,000 किलोमीटरचं जाळं ह्या ऑप्टिकल फायबर लाईन्स ते सुरू करणार आहे. सो हा पॉसिबल प्रश्न यावेळेचा होऊ शकतो UPSC प्रिलिम्ससाठीचा. डिजिग्राम नावाची डिजिटल योजना ग्राम शिक्षणासाठी ते आणणार आहे. मगाशी आपण बघितलं होतं इकॉनॉमिक स्टडीचा अभ्यास करताना की जे तेलाचे साठे आहेत, हे तेलाचे साठे खनिज तेल साठे आपण डेव्हलप करतो आहोत, ती मागच्या वर्षी केले होते. यावर्षी 2 आपण करतो आहोत. एक ओरिसामध्ये चंदीखोली इकडे एक होतो आहे आणि राजस्थानमध्ये बिकानेर इकडे सगळा डेव्हलप होतो आहे. सो एकूण आपली जी क्षमता आहे ही 15.33 मिलियन 15.33 NFT एवढी ती झालेली आहे. सो स्ट्रॅटेजिक खनिज तेलाचे साठे आपण डेव्हलप करतो आहोत. 20,000 मेगावॉट सोलार पार्क आपण डेव्हलप करतो आहोत. मग आपण बघितलं सोलार पार्क Mission 2 आहे ते. 250 गुंतवणूक आलेल्या आहेत 1,25,000 कोटीच्या. त्याच्यामुळे आपण इंडिया ही इलेक्ट्रॉनिक गुंतवणूक हब म्हणून आपण डेव्हलप करतो आहोत हे आपण बघितलं. आपण सुरू करू फायनान्ससाठी काही चांगल्या स्कीम्स त्यांनी आणल्या आहेत आणि त्या महत्वाच्या आहेत. फायनान्समध्ये आपण मगाशी बघितलं की जो FIPB जो बोर्ड आहे FIPB बोर्ड त्यांनी काढून टाकलं होतं. सो पॉसिबली ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. ज्यावेळेला FIPB बोर्डवर येऊ शकतो किंवा FDI वर येऊ शकतो हा एक विषय आहे. बँकरप्सी आणि इन्सॉल्वन्सी ऍक्ट नावाचा एक ऍक्ट त्यांनी आता ह्यावेळेला काढला होता. सो ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न येण्याची शक्यता आहे की नक्की हा ऍक्ट काय आहे, याच्यामध्ये प्रोव्हिजन्स काय आहे, याच्यावर तुम्हाला कदाचित प्रिलिम्समध्ये किंवा मेन्समध्ये सुद्धा प्रश्न येऊ शकतो. फायनान्शियल सेक्टरमध्ये डिस्प्यूट रिझोल्युशन साठी ते नवीन ऍक्ट आणणार आहे. सो याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. याच्यावर प्रश्न या अर्थाने की आर्बिट्रेशन आणि काउन्सिलेशन ऍक्ट नावाचा एक कायदा आहे. आर्बिट्रेशन आणि काउन्सिलेशन ऍक्ट काय करतं तर हा 1996 कायदा आहे. याचा उपयोग काय असतो या कायद्याचा तर जे
डिस्प्युट असतात कमर्शियल सेक्टर मध्ये येणारे, त्या जनरली आपण कोर्टामध्ये गेल्याने त्याला प्रचंड मोठं जास्त वेळ लागतो, त्याला खूप मोठी त्यात पैसे जातात वकिलांवर, किंवा खूप जास्त किचकट ते असतं, रेड टेप त्याच्यामध्ये भरत असतं. आणि कमर्शियल जे सेक्टर आहे, जे बिझनेसेस आहे, त्यांना एवढा पैसा आणि वेळ ह्याच्यामध्ये वाया घालवणं त्यांना आवडत नाही. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी एक फास्टर सिस्टीम म्हणून आर्बिट्रेशनकडे पाहिलं जातं. आर्बिट्रेशनमध्ये काय होतं की समजा ए व्यक्ती आणि बी व्यक्ती या दोघांमध्ये काही अग्रीमेंट झालं, आणि या दोघांच्या अग्रीमेंटमध्ये हा प्रोव्हिजन असतो की जर आपण काही डिस्प्यूट झालं तर तो रिझॉल्व्ह करण्यासाठी आपण आर्बिट्रेशन आणि काउन्सिलिंग ऍक्टच्या अंडर आर्बिट्रेटरशी अपॉइंटमेंट करू. सो ते काय करतात की समजा त्यांच्यामध्ये अग्रीमेंट म्हणजे काही डिस्प्यूट निर्माण झाला, तर ए आणि बी मिळून सीला आपला आर्बिट्रेटर म्हणून ते नेमू शकतात. एक किंवा ए आणि ए एक आर्बिट्रेटर नेमेल, समजा एक्स नेमेल, बी अजून एक नेमेल, त्याला आपण वाय म्हणू. सो हे दोन्ही आर्बिट्रेटरच झाले, पण दोन्ही आर्बिट्रेटर दोन्ही पार्टीज एक केलेले आहेत, त्याच्यामुळे दोघे मिळून अजून एक आर्बिट्रेटर नेमतात, त्याला आपण झेड नाव देऊ. सो एक्स वाय आणि झेड हे तीन आर्बिट्रेटर म्हणतात. सो याला म्हणतात सिंगल आर्बिट्रेटर आणि याला म्हणतात थ्री आर्बिट्रेटर्स. अशी सिस्टीम आपण डेव्हलप करू शकतो. सो ह्या ही लोक म्हणजे ए आणि बी दोघे जे आहेत यांच्यासमोर आपलं गाऱ्हाणं मांडतील आणि त्यांना जे सुटेबल वाटेल त्याप्रमाणे निर्णय दिले येतील. समजा एक्स आणि वायचा निर्णय हे बरोबर येत असतील, एक्सला वाटत असेल की ए बरोबर आहे, वायला वाटत असेल बी बरोबर आहे, तर झेडचं जे म्हणणं आहे हे म्हणणं योग्य ठरतं, म्हणजे आपण ज्याला म्हणू की फायनल ठरतं. त्याच्यामुळे हा याच्यावर पॉसिबली आपल्याला प्रश्न येण्याची शक्यता आहे ह्यावेळेला आर्बिट्रेशन ऍक्टवर. सो डिस्प्यूट रिझोल्यूशन साठी त्यांनी एक नवीन हे केलेला आहे. सायबर सिक्युरिटी डिजिटायझेशन वाढत आहे, त्याच्यामुळे अर्थात सायबर सिक्युरिटी हा फार महत्वाचा मुद्दा होतो आहे. त्याच्यामध्ये त्यांनी कम्प्युटर एक्सपर्ट्सची त्यांनी टीममध्ये ते डेव्हलप करणार आहे. तर त्यांनी कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम असं त्यांना नाव दिलेलं आहे. सो तुम्हाला पॉसिबली ही टर्म देऊन त्याचा अर्थ विचारला जाऊ शकतो. इलिगल डिपॉझिट स्कीम्स वर एक कायदा तयार होतो आहे. इलिगल डिपॉझिट स्कीम्स या शब्दाचा अर्थ काय, तर अशा अनेक ज्या स्पंजी स्कीम्स असतात त्याच्यामध्ये, किंवा फझी स्कीम्स असतात त्याच्यामध्ये गुंतवणूकदारांना फसवलं जातं आणि त्यांना जास्त अमिष दाखवलं जातं, लालूच दाखवलं जातं आणि त्यांचे पैसे घेतले जातात. अशा अनेक स्कीम्स आपण बघतो, त्याला चाप लावण्यात त्यांनी इलिगल डिपॉझिट स्कीम ही त्यांनी सुरू केलेली आहे. आणि इलिगल डिपॉझिट स्कीम चा सध्या मॉडर्न लॉ जो आहे तो सध्या पब्लिक मध्ये आहे. कुठलाही लॉ आणण्याच्या अगोदर तो त्याचा ड्राफ्ट बनल्यानंतर गव्हर्नमेंट ते अगोदर पब्लिक मध्ये देतं आणि पब्लिकचं जे काही रेकमेंडेशन असतील तर त्या बिलामध्ये आपण इन्क्लूड करू शकतो. सो हा ही स्कीम त्यांनी नवीन कायदा ते नवीन आणतायत. याच्यावर युपीएससी मध्ये एकदा प्रश्न विचारला गेला होता या अशा प्रकारच्या स्कीम्स, त्याच्यामुळे पुन्हा प्रश्न येण्याची शक्यता थोडी कमी आहे, मात्र कदाचित येऊही शकतो. लिस्टिंग पब्लिक सेक्टर युनिट्सची आहे, त्याचं लिस्टिंग करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. सो पॉसिबली ह्या वेळेला काही चांगले आयपीओज येण्याची शक्यता आहे. प्रश्न आपल्याला यावेळेला येऊ शकतो, एकतर आयपीओ ह्या विषयावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो की आयपीओ म्हणजे काय, तर इनिशियल पब्लिक ऑफर. एखादी पब्लिक कंपनी जेव्हा आपले शेअर लिस्ट करण्यासाठी प्रयत्न करते तेव्हा ती अनेक लोकांना आपले शेअर्स त्यांना ऍप्लिकेशन त्यांच्याकडून मागवते त्या शेअरसाठी. या कंपनीचे ऑलरेडी शेअरहोल्डर्स असतात, ही कंपनी ऑलरेडी काही वर्ष एक्झिस्टिंग मध्ये असते, पण तिला आता आपले शेअर स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट करायचे आहे, त्याच्यामुळे ती अशा प्रकारे लोकांकडून ऍप्लिकेशन मागवते. आणि ही सगळी जी प्रोसेस आहे ही सगळी प्रोसेस सेबीच्या अंडर निगराणीखाली होते. सेबी म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, हे जे बोर्ड आहे हे प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट दोघांवर ते लक्ष देतं. याच्याविषयी आपण डिटेलमध्ये आपण इकॉनॉमिक्सच्या लेक्चरमध्ये बोलू. सो आयपीओ सेबीच्या निगराणीखाली होतं आणि आयपीओ आणण्यासाठी मर्चंट बँकर नावाची एक सेबी रजिस्टर्ड बॉडी आहे. मागाशी एफआयआर बघितलं होतं की त्याला सेबीमध्ये रजिस्टर आवश्यक असतं, तसं मर्चंट बँकर नावाची एक बॉडी आहे किंवा कंपनी असते. ही कंपनी या सेबीच्या अंडर रजिस्टर्ड असते. ही जो इश्युअर कंपनी असते त्याच्या बरोबर राहून ही आयपीओची प्रोसेस पूर्ण करण्यासाठी तिला मदत करतो. सो तुम्हाला पॉसिबली ह्या तीन कन्सेप्टवर प्रश्न येऊ शकतात, आयपीओ, सेबी आणि
मर्चंट बँकिंग. दुसरा अजून एक प्रश्न आपल्याला येऊ शकतो तो म्हणजे पब्लिक सेक्टरचा आयपीओ आणण्याबरोबर एक ईटीएफ, म्हणजे ईटीएफचा अर्थ आहे एक्सचेंज ट्रेडेड फंड. हा म्युच्युअल फंडचा एक प्रकार आहे पण हा स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड होतो म्हणून त्याला एक्सचेंज ट्रेडेड फंड असं म्हणतात. हा डायव्हर्सिफाईड स्टॉक जे आहे पी एस जे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो म्हणून त्याला डायव्हर्सिफाईड ईटीएफ असं म्हणतात. हा फंड त्यामुळे डायव्हर्सिफाईड ह्या शब्दावर सुद्धा तुम्हाला कदाचित प्रश्न येऊ शकतो. सो डायव्हर्सिफाईड ईटीएफ असं त्याला म्हणतात. हा डायव्हर्सिफाईड ईटीएफ हा स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट असतात हे फंड. हा म्युच्युअल फंडचा प्रकार आहे. याच्या मार्फत हा सुद्धा गव्हर्नमेंट इश्यू करणार आहे. सो पब्लिक सेक्टर युनिट्सचे लिस्टिंग करणं आणि हा ईटीएफ काढणं हे दोन्ही हे डेफिसिट फायनान्सिंगचे प्रकार आहेत. म्हणजे डेफिसिट फायनान्सिंगचा अर्थ नाही की आपण मागाशी डेफिसिट बघितलं की डेफिसिट म्हणजे काय असतं ते गव्हर्नमेंटला फायनान्स करावं लागतं. पूर्वी गव्हर्नमेंट बोरो करायची आरबीआय कडून पण आता गव्हर्नमेंट मार्केटमधून पैसा उचलतं. सो मार्केटमधून पैसे उचलण्याचे हे प्रकार आहेत की एकत्र जे आहेत ते शेअर्स लिस्ट करू शकते जेणेकरून त्याची जी व्हॅल्यू आहे त्याच्यावर जे शेअर्स आहेत ते थोडीशी डायल्यूट करू शकेल आणि ईटीएफ द्वारे ते पैसे लोकांकडून मागवू शकेल. सो हे दोन्ही डेफिसिट फायनान्सचे प्रकार आहेत. एक अजून एक महत्त्वाची गोष्ट जी सुरू ह्याच्यामध्ये आहे याच्यामध्ये अजून एक आपण ऍड करू शकतो ती म्हणजे जे पब्लिक सेक्टर बँका आहेत पीएसबी त्यांना ते 10,000 कोटी रुपये देणार आहे. याच्यावर तुम्हाला दोन तीनदा प्रश्न विचारलेला आहे युपीएससी मध्ये. ह्याला कॅपिटलायझेशन असं म्हणतात ऑफ पीएसबी बँक. सो कॅपिटलायझेशन म्हणजे त्यांनी नवीन ऍडिशनल कॅपिटल त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. 10,000 कोटी रुपये ते कॅपिटलच्या स्वरूपामध्ये देणार आहे. आता जी महत्वाची गोष्ट आपण बघणार आहोत ती ही आहे की या फायनान्शियल ऍक्ट फायनान्शियल अंडरच ते आपण बघणार आहोत ती म्हणजे जे बँकांचे एनपीएस असतात म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट्स ज्या असतात या नॉन परफॉर्मिंग असेट्स ह्या जेव्हा बँकांना डोईजर होतात तेव्हा बँकांकडे एक अशी फॅसिलिटी आहे त्याला सरफरासी ऍक्ट असं म्हणतात. सरफरासी ऍक्ट असं म्हणतात. या सरफरासी ऍक्टच्या अंडर काही एआरसी म्हणजे असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीज किंवा त्याला सिक्युरिटायझेशन कंपनी असं सुद्धा म्हटलं जातं. सिक्युरिटायझेशन कंपनी असं सुद्धा म्हटलं जातं. ह्या कंपनीज असतात ह्या कंपनीज हे एनपीए ह्या बँकांकडून विकत घेतात. त्याचे काही त्यांचे ठराविक पर्सेंटेज ते ठेवतात म्हणजे त्यांचं कमिशन म्हणून आणि बाकीचे पैसे बँकांना इमिजिएटली परत करतात. आता ह्याच्या अगेन्स्ट आपण बघितलं होतं इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये की एक पब्लिक असेट रिहॅबिलिटेशन एजन्सी म्हणून एका गव्हर्नमेंट बॉडीची स्थापना करावी असं आपल्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये त्यांनी रिकमेंड केलं होतं. पण ते न करता वित्तमंत्र्यांनी असं केलंय की ह्या हे जे एक्झिस्टिंग एआरसी आहेत त्यांनाच आपण भांडवल उभारण्याचे ऍडिशनल एव्हेन्यूज देऊया म्हणून त्यांनी त्यात प्रयत्न केले. त्याच्यात त्यांनी असं केलं आहे की जे एआरसी आहेत त्या ते एआरसीना त्यांनी जे त्यांचे सिक्युरिटी नोट्स असतात जे ते नोट्स इश्यू करतात जे ते एनपीएस त्यांच्याकडे असतात त्याच्याकडे नोट्स इश्यू करू शकतात. या नोट्स ज्या असतात त्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट करण्यासाठी त्यांनी परमिशन दिलेली आहे. सो हा एक प्रश्न तुम्हाला पॉसिबल येऊ शकतो. सिक्युरिटी नोट्स त्यांनी इश्यू करतात या नोट्स त्यांना लिस्ट करता येतील स्टॉक मार्केटमध्ये. सो तुम्हाला सरफरासी ऍक्टवर प्रश्न येऊ शकतो की त्याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे. सो एनपीएस ते जे ह्या एआरसीना विकू शकतात. एआरसी म्हणजे काय हे ते मला विचारू शकतात आणि एआरसी सिक्युरिटी नोट्स इश्यू करू शकतात. या सिक्युरिटी नोट्स ह्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होतात. आधार एनेबल मर्चंट स्कीम ते इश्यू करणार आहे. सो आधार एनेबल मर्चंट स्कीम मध्ये काय होईल की ज्यांच्याकडे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नाही आहेत अशी लोक सुद्धा ह्या आधार एनेबल मर्चंट स्कीमचा वापर करून परचेस करू शकतात. पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड आरबीआयचा बदलणार आहे. आरबीआयचा जो पेमेंट बोर्ड आहे याच्यावर तुम्हाला पॉसिबल प्रश्न येऊ शकतो की आरबीआयचा जो पेमेंट बोर्ड आहे हा जे पेमेंट्स असतात त्याचं रेग्युलेशन जो करतो सो हा पेमेंट बोर्ड ते बदलत आहे. याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. कॉन्फिस मोठे जे कॉन्फिस हे फसवणूकदारचे असतात म्हणजे आपल्याकडे उदाहरणं आहेत की जे भारतामध्ये फायनान्शियल फ्रॉड होतात आणि पळून जातात बाहेर. सो त्यांची मालमत्ता इमिजिएटली जप्त केली जावी. सध्या त्यांची जी मालमत्ता आहे ही मालमत्ता सिव्हिल प्रोसिजर कोड अंडर जप्त केली जाऊ शकते. मात्र त्यासाठी खूप मोठी प्रोसेस आहे.
कोर्टाची परमिशन घ्यावी लागते, कोर्टाला सुद्धा काही कंडिशन फुलफिल कराव्या लागतात तर ते परमिशन देऊ शकतात. त्याच्यामुळे हे टाळावं, हे लगेच व्हावं म्हणून एक नवीन कॉन्फिस्केशन ऑफ असेट्स साठी एक नवीन कायदा, म्हणजे मालमत्ता जप्ती करण्यासाठी एक नवीन कायदा ते आणणार आहे. 24.47 लाख कोटी रुपयाचं एकूण हा बजेट आहे, म्हणजे एकूण एक्सपेन्सेस आहे. प्लॅन आणि अनप्लॅन एक्सपेन्सेस त्यांनी काढून टाकलेले आहे. भांडवली जो खर्च आहे म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे ते त्यांनी मागच्या वर्षीपेक्षा हे 25.4% वाढलेलं आहे. जे डिफेन्स बजेट आहे हे 2,74,114 कोटी आहे. हे तुम्हाला प्रिलिम्स विचारत नाही पण मग सांगितल्याप्रमाणे मेन्समध्ये तुम्ही ह्या पॉईंट टाकू शकता. त्याच्यापैकी 86,000 कोटी तर फक्त भांडवल आहे, 2,74,114 कोटी हे डिफेन्स बजेट आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी त्यांनी 37,435 कोटी रुपये यावेळेला दिलेले आहेत. आता आपल्या महत्वाची गोष्ट काय आहे तर मागाशी आपण जे एफआरबीएम ऍक्ट जो बघितला होता, ही एफआरबीएम ऍक्टची कमिटी स्थापन करते आपण मागाशी ते बघितलं होतं. त्या कमिटीने रेकमेंडेशन केलेले आहेत. एक म्हणजे फिस्कल डेफिसिट जे आहे हे फिस्कल डेफिसिट 3% असावं 3 वर्षांसाठी आणि त्याच्यामध्ये 0.5% प्लस ते करू शकतं होऊ शकतं. जे करंट अकाउंट डेफिसिट आहे हे 0.3% असावं ते आहे. जर रेव्हेन्यू डेफिसिट आहे तर 2% असावं ते आपल्याकडे 1.9% आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे जो डेट टू जीडीपी रेशिओ आहे, हा डेट टू जीडीपी रेशिओ हा 60% करावा 2023 पर्यंत असं उद्दिष्ट दिलेलं आहे एफआरबीएम कमिटीने. डेट टू जीडीपी रेशिओ म्हणजे जीडीपीच्या तुलनेत कर्ज किती असावं तर 60% असावं, जीडीपीच्या 60% कर्ज असावं. सध्या हे 66%च्या आसपास आहे असं आपले इकॉनॉमिक ऍडवायझर म्हणाले होते. सो 60% ते असावं आणि ते 60% किती कधीपर्यंत करावं 2023 पर्यंत. सो हे टार्गेट स्पेसिफिकली आपल्याला विचारले जातात. आता आपण वळणार आहोत टॅक्स प्रोव्हिजन्स कडे. आता टॅक्स प्रोव्हिजन्स मध्ये इन्कम टॅक्स किती आहे काय आहे याच्याविषयी आपल्याला प्रश्न विचारले जात नाही, पण ज्यांच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात असे आपण पॉसिबली जे पॉइंट्स आहेत ते आता आपण इकडे इव्हॅल्युएट करू दोन्ही इनडायरेक्ट टॅक्स आणि डायरेक्ट टॅक्स मिळून. सो टॅक्स मध्ये पहिल्यांदा आपण घेऊ डायरेक्ट टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स जो आहे त्याच्यामध्ये आपण प्रश्न कोणकोणते विचारले जाऊ शकतात ते बघू. सो इन्कम टॅक्स मध्ये पहिल्यांदा जे 2.5 लाख ते 5 लाखापर्यंत जे इन्कम आहे ते त्यांना अगोदर 10% टॅक्स होता तो त्यांनी आता 5% केलेला आहे. सो हा पॉसिबली पहिला प्रश्न तुमचा होऊ शकतो की हा टॅक्स अगोदर 10% होता हा त्यांनी आता 5% केलेला आहे. हा पॉसिबली पहिला प्रश्न होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांचं इन्कम 50 लाख ते 1 कोटीपर्यंत आहे त्यांना त्यांनी 30% टॅक्स त्यांचा आहे त्यावर त्यांनी 10% सरचार्ज लावलेला आहे. हा तुमचा पॉसिबल प्रश्न होऊ शकतो. ज्यांचं उत्पन्न 1 कोटीच्या वर आहे त्यांना 15% सरचार्ज ऑलरेडी होता कंटिन्यू ठेवलेला आहे हा सुद्धा पॉसिबल तुमचा प्रश्न होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे कॅपिटल गेन टॅक्स आहे ह्याच्यावर तुम्हाला पॉसिबल प्रश्न येऊ शकतो. कॅपिटल गेन टॅक्स जो आहे हा कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे काय तर कॅपिटल गेन टॅक्स या शब्दाचा अर्थ होतो की जर मी एखादी मालमत्ता घेतली ती मालमत्ता मी आज घेतली तरी एका किमतीला घेतली आणि स्थावर मालमत्तांची किंमत वाढत असते ती किंमत वाढल्यानंतर मी प्रॉफिटमध्ये ती विकली तर प्रॉफिटमध्ये विकल्यानंतर मला जे प्रॉफिट होतं त्या प्रॉफिटवर मला जो टॅक्स भरावा लागतो त्याला आपण म्हणतो कॅपिटल गेन टॅक्स. मात्र हा जो कॅपिटल गेन टॅक्स असतो हा कॅपिटल गेन टॅक्स पे करण्यामध्ये अजून एक प्रोव्हिजन आहे ती अशी आहे की जर मी म्हणजे कॅपिटल गेन टॅक्स दोन प्रकार पडतात लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स. जर मी माझी मालमत्ता ही 3 वर्षांपेक्षा जास्त काळ होल्ड केली आणि नंतर मी ती विकली तर मला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू होतो. सो कॅपिटल गेन टॅक्सचे आपण दोन प्रकार करू शकतो, एक म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स.
लॉंग टर्म अप्लिकेशन टॅक्स मध्ये मला जी 3 वर्षाची मर्यादा होती ती त्यांनी आता 2 वर्षे केलेली आहे. सो हा तुम्हाला पॉसिबल प्रश्न येऊ शकतो. एक तुम्हाला पॉसिबल प्रश्न येऊ शकतो की मर्यादा किती केलेली आहे, दुसरा येऊ शकतो की लॉंग टर्म अप्लिकेशन टॅक्स म्हणजे काय, तिसरा येऊ शकतो की कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे काय. सो ह्याच्या तुम्हाला प्रश्न पॉसिबली विचारले जाऊ शकतात. आता याच्या व्यतिरिक्त त्यांनी ज्या प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत उद्योगांसाठी त्या आपण बघू. बाकीच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत की त्यांनी सरळ फॉर्म एक पाणी केलेला आहे यावर वगैरे प्रश्न येण्याची शक्यता कमी आहे. उद्योगांसाठी ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये आपण बघू. पहिली जी त्यांची स्कीम आहे ती म्हणजे प्रिझेंटिव्ह इन्कम स्कीम. या प्रिझेंटिव्ह इन्कम स्कीम मध्ये जर तुमचं कॅपिटल, जर तुमचं टर्न ओव्हर हा जर 2 कोटी पर्यंत असेल तर तुम्हाला त्याच्यावर 6% इन्कम गृहित धरलं जातं आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला टॅक्स भरला लावला जातो. हा अगोदर 8% होता, हा त्यांनी 6% केलेला आहे. हा तुम्हाला पहिला प्रश्न पॉसिबल येऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे जी ऑडिटची लिमिट होती की मला माझे अकाउंट कधी ऑडिट करावे लागतात, ती अगोदर 1 कोटी होती, ती त्यांनी आता वाढवून 2 कोटी केलेली आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जे बुक्स ऑफ अकाउंट्स मला ठेवावे लागत होते ते बुक्स ऑफ अकाउंट्सची मर्यादा अगोदर 10 लाख होती, ती त्यांना वाढवून 25 लाख केलेली आहे. सो तुम्हाला याच्यावर पॉसिबली प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता जी महत्वाची गोष्ट जी त्यांनी केलेली आहे ती ही आहे की डिजिटलायझेशन ते आता करता आहेत आणि त्याच्यामुळे आणि आता जे ब्लॅक मनीच्या विरुद्ध त्यांचं जे युद्ध चालू आहे त्याच्यासाठी त्यांनी 2 प्रोव्हिजन्स महत्वाचे आणलेले आहेत, त्याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. पहिली गोष्ट म्हणजे जे ज्या पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे या पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टना आता केवळ 2000 रुपये एवढं कॅश डोनेशन त्यांना ते घेऊ शकतात पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट. आणि जे ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत त्या पॉलिटिकल पार्टी आता केवळ 2000 रुपये प्रति व्यक्ती करून त्या कॅश मध्ये घेऊ शकतात. बाकी त्यांना सगळ्या जे अमाऊंट आहे ती त्यांना डिजिटल किंवा चेक स्वरूपात त्यांना घ्यायची आहे. सो 2000 दोन्हीकडे कॉमन आहे. 2000 इकडे कॅश डोनेशन एकूण मिळू शकतं, पब्लिक लेबर ट्रस्टना इकडे पॉलिटिकल पार्टीना 2000 प्रति व्यक्ती मिळू शकतं. आणि पॉलिटिकल पार्टीसाठी त्यांनी अजून एक नवीन कन्सेप्ट त्यांनी काढली आहे ती म्हणजे RBI ऍक्ट मध्ये ते आता बदल करतील आणि ते एक इलेक्टोरेट बॉन्ड्स नावाचा एक प्रकारचा नवीन काढले. इलेक्टोरेट बॉन्ड्स हे ज्यांना डोनेशन द्यायचं आहे ते बॉन्ड्स विकत घेतील आणि हा जो पैसा आहे हा पैसा रिडेम्पशनवर थेट राजकीय पक्षांच्या अकाउंटमध्ये जमा होईल. जेणेकरून पॉलिटिकल पार्टीला मिळणारं जे डोनेशन आहे ते त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होईल आणि ते किती येत आहे हे गव्हर्नमेंटला कळू शकेल. यासाठी ही नवीन स्कीम त्यांनी सुरू केली आहे. ज्या SMEs आहेत, SME कंपनी अशा ज्या आहेत त्या SME कंपन्यांना ज्यांचं कॅपिटल ज्यांचा टर्न ओव्हर हा 50 कोटींपर्यंत आहे अशा कंपन्यांना पूर्वी 30% टॅक्स लागत होता, तो त्यांना आता केवळ 25% टॅक्स लागणार आहे. सो हा एक महत्वाचं SME साठी आहे, याच्यावर तुम्हाला पॉसिबली प्रश्न येण्याची शक्यता आहे. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जे आहेत त्यांना पूर्वी 5% विथ होल्डिंग टॅक्स लागत होता एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंग्सवर. सो जे ECB इश्यू, ECBचा अर्थ एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंग्स, ECB जे द्यायचे त्यांना जे इन्कम मिळायचं त्या इन्कमवर 5% त्यांना टॅक्स भरायला लागत होता. विथहोल्डिंग टॅक्स त्यांना म्हणतात. तो विथहोल्डिंग टॅक्स त्या स्कीमची लास्ट डेट ही 17 होती, ती त्यांनी आता 2020 पर्यंत केलेली आहे. सो तुम्हाला पॉसिबली एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंग्स म्हणजे काय ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न येईल. सो फॉरेन मधून आपण जे बॉरोइंग्स करतो फॉरेन कंट्रीज मधून तर आपण एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंग्स म्हणू शकतो आणि त्याच्यावर तो 5% विथहोल्डिंग टॅक्स होता. दुसरं म्हणजे जे रुपी डिनॉमिनेटेड बॉन्ड्स जे इश्यू केले जातात त्याच्यामध्ये त्याच्या अगेन्स्ट पैसे इंडियन कंपनी रेज करू शकतो त्याला मसाला बॉन्ड असं म्हणतात. सो मसाला बॉन्ड ही कदाचित तुम्हाला कन्सेप्ट येऊ शकते. सो मसाला बॉन्डचा अर्थ जे रुपी डिनॉमिनेटेड बॉन्ड्स आहेत त्यांना आपण मसाला बॉन्ड्स असं म्हणतो. सो एकंदरीत ह्या सगळ्या प्रोव्हिजन्स होत्या, बाकी या सगळ्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत
त्याच्यावर तुम्हाला प्रश्न येण्याची शक्यता कमी आहे. जीएसटी वर ह्याला पॉसिबली प्रश्न येऊ शकतो. आणि ह्या ज्या कन्सेप्ट आपण डिस्कस केल्या या कन्सेप्टचा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. आपण बजेट आणि इकॉनॉमिक सर्वे ह्याच्यावर आपण एक ह्या वेळेला यूपीएससीमध्ये काय प्रश्न येऊ शकतात यावर आपण विचार केला. याच्यामध्ये काही कन्सेप्ट आपण अशा बघितल्या की ज्याच्यावर आपण म्हटलं की नंतर आपण त्याचं डिस्कशन करू. त्याच्यामुळे ते डिटेलमध्ये आपण नंतर बघणार आहोत. पण तुम्हाला तुमच्या आगामी यूपीएससी परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी या व्हिडिओचा नक्की उपयोग होईल. आम्ही जे सांगितलं त्याच्यामध्ये काही प्रश्न यूपीएससी प्रिलिम्समध्ये येतील अशी आम्हाला शक्यता वाटते. प्रिलिम्स किंवा मेन्समध्ये ते आले तर त्याची उत्तर तुमच्याकडे रेडी असतील अशी आम्ही अपेक्षा करतो. प्रबोधकतर्फे आपण यूपीएससी या विषयावर विनामूल्य प्रशिक्षण वर्ग सुरू करतो आहोत 1 मार्चपासून. ज्यांना पण जे कोणी यूपीएससी परीक्षा देत आहेत ह्या 2017 जी जूनमध्ये होणार आहे ते आमच्याकडे एनरोल होऊ शकतात. बाकी तुम्हाला व्हिडिओद्वारे आपण हे प्रशिक्षण देणार आहोतच. व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मिओचं चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला असे अनेक व्हिडिओज बघायला मिळतील. धन्यवाद.